मित्रांनो, जेव्हाही बॉक्सर बॉक्सिंग करतात तेव्हा ते आपल्या दातात हे काय लावतात, तसेच जेव्हाही रात्री विमान हे उडत असते तेव्हा त्याला दोन लाईटी या का लागतात. आणि मित्रांनो, सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांची सेकंदाला किती रुपये कमवले होते? तर मित्रांनो, असेच काही इंटरेस्टिंग आणि मजेदार फॅक्ट आपल्या फॅक्ट सिरीजच्या एपिसोड 6 मध्ये आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. फॅक्ट नंबर 1. मित्रांनो, तुम्ही कधी ना कधी रोल्स रॉयल्स कारबद्दल ऐकले असेल, जी की एक लक्झरियस कार आहे. तर ती इतकी महाग का? यामागचे आपण कारण पाहिले तर मित्रांनो, ही कार हाताने बनवली जाते. होय मित्रांनो, आणि त्यांच्या प्रत्येक कारला बनवायला 2 महिने लागतात, जी की एका कारला बनवायला 2 महिने. जी की आता तुम्ही म्हणाल की लॅम्बोर्गिनी आणि बुगाटी सारखे देखील इतर कार कंपनी देखील हाताने कार बनवतात, परंतु मित्रांनो त्या खूप महाग असतात, कारण त्या स्पोर्ट कार असतात आणि त्यामुळेच त्यांच्याकडे खूप हॉर्स पॉवर असते. परंतु मित्रांनो, रोल्स रॉयल्स ही एक लक्झरी कार आहे, त्यामुळेच मित्रांनो ही हाताने बनवली जात असून यामध्ये प्रत्येक सुविधा असल्याने, एक लक्झरीस कार असल्याने हिची व्हॅल्यू खूप जास्त आहे आणि म्हणूनच ही कार खूप महाग असते. फॅक्ट नंबर 2. मित्रांनो, तुम्ही बिल गेट्स यांच्याबद्दल कधी ना कधी ऐकले असेलच, जी की या जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. तर मित्रांनो, तुम्ही याबद्दल कधी विचार केलाय का की बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, मग ते एका सेकंदात किती रुपये कमावत असतील? तर मित्रांनो, एका अहवालानुसार बिल गेट्स हे सेकंदात 16,000 रुपये कमावतात. फॅक्ट नंबर 3. मित्रांनो, एखादी व्यक्ती खाल्ल्याशिवाय अनेक आठवडे जगू शकते, परंतु आम्ही तुम्हाला सांगू की झोपेशिवाय फक्त 11 दिवसच व्यक्तीही जगू शकते. फॅक्ट नंबर 4. मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कुत्रे, मांजर, गाय आणि इतर अनेक प्राणी हे देखील आत्महत्या करताना दिसले आहेत, आणि म्हणूनच प्राणी देखील आत्महत्या हे करतात, त्यांना देखील भावना या असतात. फॅक्ट नंबर 5. मित्रांनो, वकील हे नेहमीच काळा कोट का घालतात याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्या मनात देखील कधी ना कधी आला असेलच. तर मित्रांनो, यामागचे नेमके कारण पाहिले तर हा रंग सत्तेचे प्रतिनिधित्व करतो आणि तिथेच न्याय दर्शवण्यासाठी देखील परिधान केला जातो. तर यामागचे आपण आणखीन एक कारण पाहिले तर 1694 ब्रिटनची महाराणी मेरी हिचा आजाराने मृत्यू झाला. त्यानंतरून राणीचा पती राजा विल्यम्सने त्याने सर्व न्यायाधीशांना आणि वकिलांना सार्वजनिक पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी काळ्या रंगाचा पायगोळ घालण्याचा आदेश दिला, आणि तेव्हापासूनच वकिलांनी आणि न्यायाधीशांनी काळा कोट घालण्याची प्रथा ही चालत आली आणि आजही ही प्रथा सुरूच आहे. फॅक्ट नंबर 6. मित्रांनो, तुम्ही कधी ना कधी लक्झरी कारच्या मागील काचेचे वर असे काही प्रकारचे पातळ रेषा या पाहिले असतीलच. तर तुम्हाला यामागील कारण माहिती आहे का की या का बनवले जातात, की ते फक्त डिझाईनसाठीच असतात? तर मित्रांनो, येथे असे नाही. आम्ही तुम्हाला सांगू की हे फक्त डिझाईनसाठी तयार केले जात नाही, तर प्रत्येक कंपनी ही अगदी असेच काही सारखीच लाईन या मारतात. तर मित्रांनो, यामागचे नेमके कारण काय? तर सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगतो की कारवर बनवलेल्या या रेषांना डिफॉगर लाईन म्हणतात, जी की ही रेष धातूपासून बनवलेली असते. तर पाऊस आणि धुक्यात जेव्हा कारच्या मागील काचा त्यावर धुके पडल्याचे अनेकदा आपल्याला दिसून येते, त्यामुळे गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला चालकाला मागून काहीही दिसत नाही. आणि त्यामुळेच मित्रांनो, हे डिफॉगर्स चालू होताच काही सेकंदाच मागील काच ही पूर्णपणे स्पष्ट होते, आणि म्हणूनच या लाईन्स यावर बनवले जातात, जी की याला डिफॉगर लाईन्स असे म्हणतात. फॅक्ट नंबर 7. मित्रांनो, तुम्हालाही माहिती आहे का की एका रिसर्चनुसार असे आढळून आले आहे की जे लोकांमध्ये जास्त मद्यव्यसन करतात, जी की जे लोक जास्त दारू पितात, त्याच लोकांना जास्त डास हे चावतात, म्हणजेच मच्छर हे चावत असतात. आणि मित्रांनो, त्या व्यक्तींना हे देखील कळत नाही की डास आपल्याला चावत आहेत, जे की मित्रांनो आणि हेच कारण आहे की या लोकांना कळत नाही, म्हणूनच या लोकांना डास हे सर्वाधिक चावतात. फॅक्ट नंबर 8. मित्रांनो, बँकॉकचे नाव हे तुम्ही ऐकले असेलच, परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही जे ऐकता किंवा बोलता बँकॉक, तर हा एक शॉर्ट फॉर्म आहे. होय मित्रांनो, जर तुम्हाला प्रत्यक्षात बँकॉकचे खरे नाव हे पाहायचे असेल तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आणि मित्रांनो, हे नाव सर्वात लांब असल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील याची नोंदणी करण्यात आली आहे. फॅक्ट नंबर 8. मित्रांनो, तुम्ही कधी नोटीस केले आहे का की रात्रीच्या वेळी जेव्हाही तुम्ही विमान उड्डाण पाहता तेव्हा त्यात वेगवेगळ्या लाईट या लागतात, जे की मित्रांनो या लाईट दिवसा देखील लागतात, परंतु सूर्यप्रकाशामुळे ते आपल्याला दिसत नाहीत. तर आता या लाईट नेमके का लागतात याबद्दल बोललो तर मित्रांनो, या लाईटना खरे तर नेव्हिगेशन लाईट असे म्हणतात, जी की या लाईट्स रात्रीच्या वेळी विमानाची दिशा या सांगू शकतात. तर यामध्ये लाल रंगाची लाईट विमानाच्या डाव्या बाजूला, तर हिरव्या रंगाची लाईट ही विमानाच्या उजव्या बाजूला असते, तर तिथेच विमानाच्या मागच्या बाजूला पांढऱ्या रंगाचा हा प्रकाश, पांढऱ्या रंगाची ही लाईट ही असते. मित्रांनो, हीच लाईट पाहून समोरून येणाऱ्या विमानाला कुठे जायचे याची कल्पना येते. फॅक्ट नंबर 10. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की जेव्हाही कोणताही बॉक्सर हा बॉक्सरशी बॉक्सिंग करत असतो तेव्हा तुम्ही पाहिले असेलच की बॉक्सरच्या दातामध्ये अशी काही वस्तू ही अडकवली जाते, जी की मित्रांनो आम्ही खरे तर तुम्हाला सांगू की याला माउथ गार्ड असे म्हणतात, जे की तुम्हाला माहितीच असेल की हे माउथ गार्ड बॉक्सरच्या दातांचे रक्षण करते. परंतु मित्रांनो, यासोबतच हे माउथ गार्ड बॉक्सरच्या मेंदूल देखील इजा होण्यापासून वाचवतात,
ज्यामुळे हे माउथगार्ड लावतात. जे की तुम्ही अनेकदा पाहिले असेलच की जेव्हाही बॉक्सर हा दुसऱ्या बॉक्सरच्या तोंडावर जोरात मारतो तेव्हा तो बॉक्सर कधीकधी बेहोश होऊन खाली पडतो. कारण मित्रांनो, आपले दात आणि मेंदू हे एकाच नसेपासून जोडलेले असतात आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला तोंडात जोराने आपण मारतो तेव्हाही ती व्यक्ती बेशुद्ध पडते. म्हणूनच मित्रांनो, बॉक्सर हे नेहमी बॉक्सिंग करण्यापूर्वी तोंडाला असे लावतात. फॅक्ट नंबर 11, मित्रांनो जर मी तुम्हाला विचारले की जगातील सर्वात सुंदर पक्षी हा कोणता आहे तर तुमचे उत्तर नेमके मोर हेच असेल. होय मित्रांनो, मोर देखील अतिशय सुंदर पक्षी आहे. परंतु जर मी जगातील सर्वात सुंदर पक्षीबद्दल बोललो तर तो म्हणजे गोल्डन फिसेंट. होय मित्रांनो, जो की मित्रांनो तुम्ही आता स्क्रीनवर पाहत आहात. जी की मित्रांनो, हा पक्षी फक्त इंग्लंड आणि स्कॉटलँडमध्येच आढळतो. फॅक्ट नंबर 12, मित्रांनो स्मार्टफोन किंवा कम्प्युटरची मेन गोष्ट म्हणजे त्यातील प्रोसेसर. जे की स्मार्टफोनचा प्रोसेसर जितका चांगला असेल तितकी स्मार्टफोन हे चालवताना आपल्याला मजा येते. तर मित्रांनो, हे तुम्हाला माहिती आहे का की स्मार्टफोनचे हे प्रोसेसर कशापासून बनवले जाते? जी की हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा प्रोसेसर वाळूपासून म्हणजेच रेतीपासून बनवला जातो. होय मित्रांनो, कारण प्रोसेसर हे सिलिकॉनपासून बनवला जातो आणि तोच सिलिकॉन हा वाळूंपासून बनवतात म्हणजेच रेतीपासून. आणि मित्रांनो, खरे तर 1000 सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानावर ही वाळू वितळवल्यावर त्यातून वाळूमधून सिलिकॉन हा काढला जातो आणि एका सिलिकॉनपासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसर हे बनवले जातात. आणि मित्रांनो, हा प्रोसेसर बनवण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी लागतो आणि त्यानंतरून एक प्रोसेसर हे बनते. आणि त्यामुळेच मित्रांनो, प्रोसेसर हे खूप महाग असतात. फॅक्ट नंबर 13, तर मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे का तुम्ही मोबाईलमध्ये जी गेम खेळता सबवे सफर, तर ही गेम प्रत्यक्षात पैसे कमवण्यासाठी बनवली गेली नाही. होय मित्रांनो, तर यामागे एक खरी कहाणी आहे. जी की ज्या व्यक्तीने ही गेम बनवली त्यांचा मुलगा हा स्केटिंग करताना मृत्यूमुखी पडला होता. आणि त्यामुळेच मित्रांनो, त्या व्यक्तीने आपल्या मुलाला श्रद्धांजली वाहण्यासाठी ही गेम बनवली होती. आणि ती गेम आज किती पॉप्युलर आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. फॅक्ट नंबर 14, मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे का की आपल्यापैकी बरेच लोक आहेत ज्यांच्या तोंडातून झोपल्यानंतरून लाळ गळते. होय मित्रांनो, तर असे का होते याबद्दल बोललोत. तर जेव्हा एखादी व्यक्ती गाढ झोपते तेव्हा असे घडते. त्यामुळेच यावरून आपण हे समजू शकतो की आपली झोप ही पूर्ण झाली आहे की नाही. तर मित्रांनो, हे होते ते आपल्या आजच्या फॅक्ट सिरीजच्या एपिसोडमधील काही मजेदार आणि इंटरेस्टिंग फॅक्ट. तर तुम्हाला हे फॅक्ट कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ पुन्हा एकदा अशीच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये.